शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी केतकी चितळेला ठाणे कोर्टाने 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। 18 मे रोजी तिला पुन्हा ठाणे कोर्टामध्ये हजर केलं जाईल। तिच्यावर मानहानी आणि चिथावणीखोर विधान, दोन गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न अशी कलम लावण्यात आलेली आहे। आपण बघतोय की केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आज सकाळी तिला ठाण्याच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। साधारणतः 1.5 ते 2 तास सुनावणी सुरू होती। जयश्री मोरे आपल्याबरोबर थेट जोडला गेलेला आहे। जयश्री, आपण बघतोय की केतकी चितळेला 18 मे पर्यंत म्हणजे जवळपास 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। नक्कीच सर, आपण पाहिलं की आता सकाळी केतकी चितळेला ठाणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर सुनावणी झाली। ही सुनावणी या सुनावणीमध्ये केतकी चितळे हिने स्वतः युक्तिवाद केलेला आहे। व्यक्ती स्वतंत्र आहे की नाही असं देखील तिने प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला आहे। 18 मे पर्यंत तिला ठाणे गुन्हे शाखेकडे तिची कोठडी जी आहे ती वळवण्यात आलेली आहे। 18 मे नंतर पुन्हा एकदा तिला ठाणे न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर पुन्हा सुनावणी होणार आहे आणि यावरती निकाल लागणार आहे। मात्र जर ह्या दरम्यान तिला जामीन मंजूर झाला तर पुन्हा एकदा तिला अनेक ठिकाणी ताब्यात घेण्यात येणार आहे, कारण अनेक ठिकाणी तिच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत। गोरेगाव, मुंबईतील गोरेगाव असेल, पवई असेल किंवा इतर महाराष्ट्रातील इतर ठिकाणी तिच्यावरती गुन्हे नोंद झालेले आहेत। आणि त्यानंतर आपण पाहिलं, जर तिला जामीन मंजूर झाला तर या ठिकाणी देखील तिला पोलीस तिचा ताबा घेण्यासाठी येणार आहेत। मात्र केतकी चितळेनंतर पुन्हा एकदा जो भामरे आहे या तरुणाने देखील असंच वादग्रस्त पोस्ट केली होती आणि त्याला देखील आता नाशिकमधून अटक करण्यात आलेली आहे। मात्र पुन्हा अशा प्रकारे जर वादग्रस्त आक्षेप घेणारे जे विधान आहेत असे केले तर राष्ट्रवादीकडून त्यांचा समाचार घेतला जाईल असं देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे। नक्कीच नक्कीच जयश्री, आपण बघतोय की आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद।